असं अंबाधारी उद्यान आहे, म्हणजे लाखो आलेला माणूस तिथे आता भेट द्यायला जातो, पर्यटन स्थळच आहे. त्याच्याच बाजूला नागपूर महानगरपालिकेने लक्षावधी रुपये खर्च करून अंबाधारी उद्यानाला लागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारलं, लक्षावधी रुपये खर्च करून. अलीकडे नागपूर महानगरपालिकेने त्या भवनासाठी जी जागा जी होती ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली, आणि पर्यटनाचा विकास करण्यासाठी पर्यटन विभागाने त्याचा कॉन्ट्रॅक्ट 30 वर्षासाठी हा मुंबईच्या अग्रवालांची कंपनी गरुडा अम्युजमेंट पार्क याला दिली, आणि त्यांनी कोणती विचारपूस न करता हे 76 पासून उभं असलेलं ऐतिहासिक आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडून टाकून जमीनदोस्त करून टाकलं. प्रचंड असंतोष केवळ नागपूरमध्ये विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा बातमी गेली त्यापासून असंतोष निर्माण झाला, आणि त्यामुळे मी मागणी केली की कोणी का तोडलं, कशाकरता तोडल्या, त्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आमचं आहे, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहे, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, असं असताना देखील आदित्य ठाकरे पर्यटन मंत्रीजींना अत्यंत आमचे युवा नेते आहेत, त्यांना आमच्या पेंग्विन पक्षाची जास्त काळजी आहे, तेवढीच काळजी, थोडी कमी काळजी जर या भवनाबद्दल घेतली असती तर कदाचित भवन तुटलं नसतं. तेव्हा आम्ही पर्यटन मंत्री राज्याचे युवा पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांना पत्र दोनदा पत्र दिलं आहे, फोनवर सांगितलं, ईमेल केलं, सर्व केलं, पोस्टाने पाठवलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः मी भेटलो, त्यांना निवेदन दिलं. आमची एकच अपेक्षा आहे की ज्यांनी तोडलं, का तोडलं, कशाकरता तोडलं, कोणत्या व्यावसायिक हितसंबंधीच्या फायद्यासाठी तुम्ही तोडलं, ते तुम्ही त्याची चौकशी SIT मार्फत करा, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्याच ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं सौंदर्यीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संकुल त्या ठिकाणी उभं करावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. मला एका गोष्टी सांगायचं